आज़ादी का दिन था और उसका परिणाम हम कह सकते हैं कि आज संजय सेठ साहब यहाँ पर आमदार साहब आए, क्या कहेंगे इसके ऊपर आप? हमारा तो ये कहना है कि अभी जो रोड का ये संजय सिरसाट साहब ने उद्घाटन करके गए, ये जो काम है तो ये सिर्फ कचरा डिपो और स्लाडर हाउस के लिए ये रोड बन रहा। असल ये हमारा काम होना चाहिए था पड़ेगा संभाजी नगर, संभाजी चौक से तो हाजी कासम बरी दरगाह तक। तो जब हमारे दिल को लगता था कि ये कुछ काम हुआ बोल के और प्रशासन ने कोई हमको काम करा के दिया बोल के, हम ये काम से मुतमईन नहीं है। ये तो सिर्फ उनके गाड़े आने के लिए, उनकी सहूलत के लिए रोड बनाया गया। अब आप देखिए ये पीछे पूरा ब्लैक वाटर है, तो ये कचरा डिपो की जो लीचर टैंक है, तो ये लीचर टैंक में से पूरा पानी बाहर निकल रहा और ज़मीन में से लोगों के बोरों में जा रहा, और इससे ये नई नई बीमारियाँ होने की बहुत ज़्यादा संभावना है। इसके लिए हम जो है तो प्रशासन से ये निवेदन करते हैं कि ये जो कचरा डिपो से निकलने वाला गंदा पानी और यहाँ की जो बांस है तो वो उसके तरफ थोड़ा ध्यान दे, इसके तरफ तो ध्यान नहीं दे रहे, और बाकी जो है तो बस इतने रोड का कर दिए। ये रोड से हम मुतमईन नहीं है, बिल्कुल भी मुतमईन नहीं है। जब हम हमारा काम जो है तो हम उपोषण पे 15 अगस्त के दिन हम उपोषण पे बैठे थे, तो हमारी मांग थी कि कचरा डिपो जो है तो एकदम कायदेशीर से चलाओ और ये कायदे में उतर रहे नहीं। तो इसके लिए इन्होंने कचरा डिपो तो सबसे पहले यहाँ से हटा देना चाहिए, क्योंकि एक इसमें कोई भी कायदे से काम नहीं हो रहा। और दूसरी बात जो है तो यहाँ पे जानवरों की शमशान भूमि भी ला रहे हो, तो हम ये प्रशासन से और संजय सिरसाट साहब से ये नम्र निवेदन करते कि ये जो है तो इसका काम तुरंत रोक देना चाहिए उन्होंने। ये मी महानगर पालिकेचे आयुक्त कलेक्टर साहेब, विभागीय आयुक्त आणि माननीय आमदार सिरसाट साहेब यांना अशी विनंती करतो की सिरसाट साहेब या अगोदर एकदा एक वेळेस इथं येऊन गेलेले आहे आणि त्यांचाच मतदारसंघ आहे हा। त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की सगळीकडचा कचरा डेपो हा का माझ्याच मतदारसंघात का येतो, हे त्यांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आणि हे मी कचरा डेपो होणार नाही इथे असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं। परंतु सगळं काही शेवटी त्यांचीच सरकार असल्यामुळे त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि कचरा डेपो हा ग्लोरिया सिटीच्या बाजूला येऊन नियम सगळे धाब्यावर धरून जिथे 500 मीटर दूर पाहिजे तिथे 150 मीटरसुद्धा दूर नाही आहे आणि याची दुर्गंधी एवढी घाण सुटते तर इथल्या आमच्या रहिवाशांना जीवन जगणं फार मुश्किल झालेलं आहे। कसं जीवन जगायचं? त्याच्यामध्ये वयस्कर माणसं, त्याच्यानंतर लहान लेकरं यांना एवढा त्रास होतो की दररोज हॉस्पिटल साईज पर्यायच नाही आहे। तरी यासाठी आम्हाला आमच्या शासनाला तर एक निवेदन विनंती आहे या महानगरपालिका आयुक्त कलेक्टर साहेब आणि विभागीय आयुक्त यांना की आम्हाला स्लो पॉइजन देण्यापेक्षा यांनी एकदम आम्हाला एक काहीतरी यांनी आणून द्यावं आणि आमच्या आम्हाला जे नको जीवन जगण्यापेक्षा त्यांनी देऊन टाकावं आणि आम्हाला कायमचं संपून टाकावं, ही आमची महापालिकेला नम्र विनंती आहे। आणि इथे कचरा आणून टाकलेले आहे आणि यांच्यासाठी कोणतीही प्रक्रिया करतच नाही आहे, एवढी घाण दुर्गंधी सुटते तर काय करावं ते काही कळतच नाही आहे। यासाठी महानगरपालिकेनं थोडं जोपर्यंत आहे इथे कचरा डेपो तर नकोच आहे, इथून जोपर्यंत हलवल्या जात नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रक्रिया आणि काहीतरी त्यापासून आजार दुर्गंधी समोर पडेगाव कचरा डेपोला प्रदूषण बोर्डाने 2019 मंजुरी दिलेली होती। त्या मंजुरीमध्ये काही अटी शर्ती होत्या की त्याच्यात कुठल्याही प्रकारचं प्रदूषण जे आहे ते ह्या प्रकल्पातनं होतं कामा नये। परंतु 2018 आज जवळपास 3-4 वर्ष होत आलेले आणि 3-4 वर्षामध्ये ह्या प्रकल्पामधून दररोज घाणेरडा वास, दूषित पाणी आणि कचरा जाळण्याचा धूर, हे असा जो 12 महिने जो इथं सतत त्रास होतोय, या त्रासाबद्दल नागरिकांनी वारंवार इथं निवेदन दिलेलं आहे, प्रदूषण बोर्डाला तक्रारी दिलेलं आहे, महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकारी यांना पण निवेदन दिलेलं आहे। परंतु एवढं निवेदन देऊन देखील या कुठल्याही अधिकारी किंवा कुठल्याही प्रशासन जे आहे यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे। याच्यावरून एक असं दिसतं की ह्या प्रकल्पाला नेमकं अभय कोणतं खातं देते आणि याच्यामागे याला कारणीभूत जे अधिकारी आहे यांच्यावर कारवाई काबर होत नाही। याच्यात सगळ्यात जास्त जो काही प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो इथल्या शेजारील रहिवाशांच्या नागरिकांच्या आरोग्याशी आहे आणि हे प्रशासन जे आहे तर हे लोकांच्या जीवाशी खेळतं आहे। तर हे किती दिवस चालायचं, याला कुठेतरी काहीतरी याला कोणत्या प्रशासनाचं कुठल्या तरी वरिष्ठ पातळीवर याच्यावर नक्कीच कारवाई करणं अपेक्षित आहेत, जेणेकरून इथल्या जे रहिवाशांचं नागरिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे हे कुठेतरी थांबणं आवश्यक आहे। सही लेकिन संजय सिंह साहब आमदार आपके क्षेत्र में आए हैं, भूमि पूजन हुआ है, क्या कहेंगे सर पर आप?
जैसा आमदार साहब आए स्मार्ट सिटी अंतर्गत रोड बनाए, वैसी आमदार साहब ने स्मार्ट सिटी अंतर्गत हमारे पूरे बस्ती में ड्रेनेज लाइन भी बनाना, पानी की टाँकी भी बनाना और हर गली में नल पाइपलाइन रहना चाहिए। और जैसा आज उद्घाटन करने रोड का है वैसा नल का भी और ड्रेनेज लाइन का भी करने को आना चाहिए। बस हमारी ये मांग है उनसे।